अयोध्येत नवे राम मंदिर बांधतले त्यांना श्रीरामाक वनवासात मदत करपी आदिवासी आणि शुद्रांकय ताचे बरोबर सुवात दिवपाक जाय अशी मागणी गोयचो राज्यपाल सत्यपाल मलिकान केल्या. हेचेर वाद जाल्यार पसून हांव पर्वा करचो ना अशें तो म्हणटा. ही बांगडी करपी पत्र खंय तो मंदिराच्या ट्रस्टाक बरयतलो. दुसरें आदिवासी विद्यार्थी संमेलन मंगळारा फोंडेच्या राजीव गांधी कला मंदिरात झालें. गोंय सरकाराचे आदिवासी कल्याण संचालनालय आणि उटाचे जोडपालवान घडून हाडिल्ल्या संमेलनाच्या उक्तवणात केल्ले गोंयच्या नव्या राज्यपालाचे हे पहिलेच भौशीक भाषण. काश्मीरातले 370 कलम रद्द करून त्या राज्याचे वेगवेगळे संघ प्रदेश करतकीर तो गोंयचो राज्यपाल म्हणून आयला. श्रीराम वनवासात गेल्लो त्यांना जावं वा सीतेची लंकेतल्यान सुटका करताना जावं श्रीरामाक मजत करपाक उच्च वर्णीय येले नात, येले ते आदिवासी वनवासी आणि शूद्र. ऐकात त्याचे राजा. पूरे देश में दहेज चल रही है अयोध्या में मंदिर बनने का, भव्य राम मंदिर बनेगा. रोज मैं बड़े बड़े महंतों संतों के भाषण सुनता हूं, लेकिन जब वो बताते हैं कैसा मंदिर होगा तो कहेंगे कि नीचे राम लला की मूर्ति होगी, ऊपर राम दरबार होगा. किसी की जबान से मैंने नहीं सुना कि उस मंदिर में केवट की भी मूर्ति होगी, कि उस मंदिर में शबरी की भी मूर्ति होगी, रामचंद्र जी की पत्नी यानी माता सीता का जब अपहरण हुआ तो उनकी मदद कर, उनका तो भाई राजा था अयोध्या में, एक सैनिक एक आदमी अयोध्या से उनकी मदद करने के लिए नहीं आया. जब वो चलते हैं और श्रीलंका पहुंचते हैं, सारे रास्ते सिर्फ आदिवासी, सिर्फ वनवासी, सिर्फ छोटी जातियों के लोग उनके साथ गए, चाहे वो केवट उनकी मदद कर रहा. कोई एक आदमी मुझे बता दें कि जो उच्च वर्ग का उनके साथ लड़ा. मैं चिट्ठी लिखूंगा ऑफिशियली जिस दिन ट्रस्ट बन जाएगा मंदिर का, कि मंदिर में नीचे रामलला की मूर्ति लगाई गई, लेकिन ऊपर के दरबार में जो राम दरबार होगा उसमें उन सारे कैरेक्टर्स को डिपिक्ट करिए जिन्होंने रामचंद्र जी की मदद की. कि जो आदि पुरुष, जो सनातन पुरुष, जो मर्यादा पुरुषोत्तम है, उसको मर्यादा पुरुषोत्तम बनाने में इस देश के ट्राइबल्स का हाथ था. आपकी ताकत की वजह से वो मर्यादा पुरुषोत्तम बने. ह्या वेळार माचयेर आदिवासी कल्याण मंत्री गोविंद गावडे, आदलो मंत्री प्रकाश वेळीप, वासुदेव मेंग गांवकार, दुर्गादास गावडे आणि हेर हजर असले. जाल्यार अनुसूचित जमातींनी राखीवतेचे मानसिकतेतल्यान भायर सरचे असो उलो गोविंद गावडेन मारला. आणि एक गोष्ट परत एकदा सांगता, आमच्या मानसिकता भीतर एक बदल घडून हाडपाची गरज आसा. आम्ही सगळेच म्हणतात की वी हॅव अ रिझर्वेशन, एससी खातीर रिझर्वेशन असा, आयदर नॉट दीस ऑर दीस. आमच्या रिझर्वेशनला ऍडमिशन मिळतले किंवा आमचा नोकर मिळतले, अत्यंत चुकीचो निर्णय, अत्यंत चुकीचे हे डिसिजन असा. यू हॅव टू कम आउट विथ दीस सायकोलॉजी. रिझर्वेशनचे सोडून आम्ही आज जनरल फ्रीडम भीतर कॉम्पीट करतो अशी जिद्द तुम्ही आजपासून बाळगया. फोणेच्यान आमचा खबराकार कृष्णा नायक.